कथित कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची बीएमसीच्या मध्यवर्ती खरेदी कार्यालयात धाड, चार तासांपासून अधिकाऱ्यांची चौकशी सुरू। मुंबईतल्या मोर्चाला सरकार घाबरल्याने ईडीची चौकशी, आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल, सूरज चव्हाणांच्या घरी जाऊन घेतली भेट। ठाणे आणि केडीएमसीच्या कोविड सेंटरमध्ये शिंदे कुटुंबियांचा घोटाळा, संजय राऊतांचा गंभीर आरोप, मुंबई महापालिकेतील घोटाळेबाज वर्षा बंगल्यावर बसल्याची टीका। अजितदादांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच माझी इच्छा, पक्ष संघटनेत जबाबदारी देण्याच्या अजित पवारांच्या मागणीवर सुप्रिया सुळेंचं सूचक विधान। राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्याकडे द्यावं, छगन भुजबळांची मागणी, स्वतःही तयार असल्याचं केलं सूचित। शिंदे अपयशी झाले असते तर त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली असती, दीपक केसरकरांचा पुन्हा दावा, तर त्यांच्यासोबत मी होतो तसं काही झालंच नाही, संदीपान भुमरेंची माहिती। रेशन दुकानांचा वापर मिनी बँक स्वरूपात होणार, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा निर्णय, दुर्गम ग्रामीण भागातील ग्राहकांना बँकिंग सुविधा रेशन दुकानातच मिळणार। एमपीएससी टॉपर दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला अटक, लग्नाला नकार दिल्यानं हत्या केल्याचं तपासात उघड।